नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपलं ई स्टडी सर्कलमध्ये आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे आजचं जे लेक्चर आहे हे चालू घडामोडीवरती आहे आणि दहा ते वीस डिसेंबर दहा डिसेंबरपासून तर वीस डिसेंबरपर्यंत सर्व क्षेत्रातील ज्या काही चालू घडामोडी असतात त्याचे प्रश्न उत्तर आपण घेत असतो जेणेकरून आपला वेळसुद्धा वाचेल आणि पेपरमध्ये आपल्याला याचा फायदा सुद्धा होईल तरी शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर आत्तापर्यंत चॅनलला तुम्ही आमच्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकनसुद्धा क्लिक करा तर आता आपण समोर ओळूया चार आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेलं हे भारतातील पहिलंच राज्य ठरलेलं आहे ते आहे केरळ लक्षात घ्या केरळमधील कुन्नर इथं नवीन जे आहे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नऊ डिसेंबर रोजी उद्घाटन झालेलं आहे आता जे आहे केरळमध्ये कन्नर विमानतळाशिवाय तिरुवनंतपुरम आहे कोची आहे आणि कोड हे असे हे टोटल चार विमानतळ झालेले आहे आणि हे एकमेव राज्य राज राज्य ठरलेलं आहे केरळ की ज्याच्यामध्ये चार विमानतळ आहे त्याच्यानंतर मिस वर्ल्ड दोन हजार अठराचा मुकुट मेक्सिकोच्या डॅडॅश हिनं पटकावलेला आहे मिस वर्ल्डचं म्हटलेलं आहे मिस वर्ल्ड दोन हजार अठरा पोन्स डी लिओन मिस युनिव्हर्स मिस वर्ल्ड याच्यामध्ये कन्फ्यूज निवायचं हे मिस वर्ल्ड आहे दोन हजार अठरा पोन्स डी लिओन हिनं पटकावलेलं आहे नुकत्याच परीक्षेमध्ये हा प्रश्नसुद्धा आलेला आहे चीनच्या सान्या शहरामध्ये अडुसठवी ही मिस वर्ल्ड स्पर्धा होती कुठली होती सिक्स्टी एट अडुसठावी ही जी होती मिस वर्ल्ड स्पर्धा आयोजित होती कुठं होती असं विचारलं तर चीनमध्ये होती ओके आणि कुठल्या शहरामध्ये होती सान्या शहरामध्ये गतवर्षी भारताची सौंदर्य होती मानुषी चिल्लर हिनं जी आहे मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली होती कोणं जिंकली होती दोन हजार सतरामध्ये मानुशी चिल्लरनं जिंकली होती थायलंडची निकोलेन पिशापा ही जी आहे उपविजेता आहे उपविजेता जर विचारलं तर पिशापा लक्षात ठेवा त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल आणि कुठल्या देशाची आहे ती थायलंडची आहे आणि जी, जी चि पटकावलेलं आहे ते पोन्स डी लिओन हिनं पटकावलेलं आहे ती कुठल्या देशाची आहे ती आहे मेक्सिकोची आर बी आय अर्थातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे कोण होते उर्जित पटेल यांनी आपला जो आहे पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यांनी सांगितलं आहे काही वैयक्तिक कारण मुळं मी हे पद आहे आर बी आय म्हणजेच अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिलेला आहे अग्निपाच क्षेपणास्त्राची सातवी चाचणी झाली असून ते कशावरून कशावर मारा करणारे क्षेपणास्त्र अग्निफाईव अग्निफाईव हे जे आहे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आहे आणि याची सातवी चाचणी झाली आहे कशाची अग्निफाईवची ते त्यानंतरचा प्रश्न पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य म्हणून डॅडॅश यांनी अकरा डिसेंबर रोजी त्यांचा पदाचा राजीनामा दिलेला आहे पंतप्रधानाचे ते आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य होते आणि त्यांनी अकरा डिसेंबर रोजी त्यांचा राजीनामा दिलेला आहे त्यांचं नाव काय सुरजित भल्ला लक्षात ठेवा सुरजित भल्ला आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य होते डॅश यांची रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर म्हणून निवड करण्यात आलेली आहे दोन्ही प्रश्न महत्वाचे कोण होते आता नवीन कोण आलेले आहे शशिकांत दास यांची जी आहे रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर म्हणून यांची निवड करण्यात आली कोण आहे शशिकांत दास नोट डाऊन करून ठेवा लक्षात ठेवा उर्जित पटेल यांनी जी आहे राजीनामा दिला आणि त्यांच्या जागेवर शशिकांत दास यांची जी आहे रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर म्हणून निवड करण्यात आली आहे नंतरचा प्रश्न राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्येच म्हणजेच एन पी एस मध्ये निवृत्त्या निवृत्तीच्या वेळी काढण्यात येणारी जी की रक्कम आहे डॅ डॅश करण्यात येत असल्याची घोषणा वित्तमंत्री अनुल अरुण जेटली यांनी केलेली आहे वित्तमंत्री कोण अरुण जेटली यांनी शंभर टक्के करमुक्त केलेला आहे जे की निवृत्तीच्या वेळी जे की रक्कम मिळत होती पेन्शनची ती मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री कोण झाले आहेत तर कमलनाथ हे जे आहे म मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री झालेली आहे सी आय डी या गाजलेल्या टी व्ही मालिकेचे निर्माते दिग्दर्शक डॅश यांची एफ टी आय आयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे त्यांचं नाव काय सी आय डीमध्ये जे गाजलेले आहे बी पी सिंग एफ टी आय आय एफ टी आय आयचे जे अनुपम खेर आदी याचे हेड होते आता जे आहे बी पी सिंग साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध इंग्रजी लेखक यांना जाहीर झालेला आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे साहित्य क्षेत्रामधला सर्वोच्च पुरस्कार म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार इंग्रजी लेखकांना जाहीर झालेलं आहे त्यांचं नाव काय अमिताव घोष लक्षात ठेवा अमिताव घोष असं त्यांचं नाव आहे द शॅडो लाइन्स द ग्लास पॅलेस द हंग्री टाइट हा त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत हे लक्षात ठेवा कुठले कुठले आहे किंवा विचारू शकता शॅडो लाइन्स द ग्लास पॅलेस द हँग्री टाईट ह्या कोणाच्या आहेत अमिताभ घोष साहित्य क्षेत्रातला त्यांना कुठला पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे त्यानंतरचा प्रश्न भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमधील कुठं साकारत आहे तर जी की वडोदरा आहे तिथं हे साकारत आहे पहिलं हे रेल्वे विद्यापीठ आहे पियुष मंत्री रेल्वे रेल्वेमंत्री पियुष गोयल व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या हस्ते पंधरा डिसेंबर रोजी याचं लोकार्पण झालेलं आहे रशिया चीन नंतर भारतातलं तिसरं अशा प्रकारचं विद्यापीठ आहे आणि हे वडोदराला जे आहे गुजरातमधल्या वडोदराला होत आहे साकारत आहे श्रीलंकेतील सत्ता संघर्ष संपवताना डॅश यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे तर महिंदा राजपक्षे यांनी जे आहे त्यांच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे रनिल विक्रमसिंघे यांचा पुन्हा जे आहे ते देशाचे पंतप्रधान म्हणून शपथविधी यांचा झालेला आहे रनिल विक्रमसिंघे हे आता श्रीलंकेचे कोण आहे पंतप्रधान आहे प्रश्न येऊ शकतो कोणी राजीनामा दिला महिंदा राजपक्षे मिझो राष्ट्रीय आघाडीचे अध्यक्ष म्हणून यांचा मिझोरमचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला त्यांचं नाव काय झोरमथंगा लक्षात ठेवा मिझोरम नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे झोर मथांगा यांच्यासह जे आहे बारा मंत्र्यांनी शपथविधी घेतलेला आहे राज्यपाल के राजशेखरन तिथे आहे त्यांनी त्यांना जे आय अधिकार आणि गोपनीयतेची शपथ दिलेली आहे झोरमथंगा मिझोरम हो चे नवीन मुख्यमंत्री दोन हजार वीस साली होणाऱ्या आशियाई चषकाचे यजमान पद आशियाई क्रिकेट परिषदेनं दिले आहे कोणाला दिले आहे कुठल्या देशाला दिलेलं आहे पाकिस्ताननं दिले दोन हजार वीस मध्ये आशियाई चषकाचं यजमान पद हे पाकिस्तानकडे आहे मात्र ही पाकिस्तानमध्ये होणार की यू एई मध्ये होणार अजून हे स्पष्ट झालेलं नाही आहे तर दोन हजार वीसची ची आशियाई चषक स्पर्धा यजमानपद कोण पाकिस्तान पॅरिस करारातून आधीच माघार घेतली आहे कोणी माघार घेतली होती अमेरिकेने माघार घेतली होती पोलंड येथं जे आहे संयुक्त राष्ट्राची हवामान परिषद जी आहे सुरू असून तिचे अध्यक्ष कोण आहे मायकल कुर्तिका आहे पोलंड येथं सुरू आहे संयुक्त राष्ट्राची हवामान परिषद मायकल कुर्तिका अध्यक्ष आहे जागतिक तापमान वाढ दोन अंश सेल्सिअसच्या खाली आणण्याचं उद्दिष्ट जे आहे पॅरिस करारामध्ये ठेवण्यात आलेलं आहे जवळपास दोनशे देश या करारामध्ये आहेत श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी कोण आहे आताच आपण पाहिलं रनिल सिंगे हे श्रीलंकाचे नवीन पंतप्रधान झालेले आहे सिंगे हे कुठल्या पक्षाचे युनायटेड नॅशनल पार्टीचे ते नेते आहे आणि अध्यक्ष कोण आहे श्रीलंकेचे तर सिरीसेना हे तिथले अध्यक्ष आहे ओके तर लक्षात ठेवा युनायटेड नॅशनल पार्टीचे रनिल विक्रमसिंगे हे श्रीलंकेचे पंतप्रधान आहे मोबाईल आणि बँक खात्यासाठी यापुढे कुठल्या कार्डाची सक्ती केली जाणार नाही आधार कार्ड सर्वोच्च न्यायालयानं आधार सक्तीच्या विरोधात कॉल देत सरकारला या झटका दिलेला आहे मोबाईल नंबर आणि बँक खात्यासाठी आधार कार्ड ऐच्छिक असावं यासाठी कायद्यात योग्य ते बदल करण्याच्या सूचनासुद्धा न्यायालयानं दिलेल्या आहे तर मोबाईल आणि बँक खात्यासाठी आता आधारची अनिवार्यता नाही आहे मालदीवमधल्या मा सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी भारताकडून किती डॉलरचं आर्थिक सहाय्य हो मोदींनी जाहीर केलेलं आहे मालदीवला भरभरून सहाय्य हो करत आहे भारत वन पॉईंट फोर अब्ज डॉलर इतकं जे आहे सहाय्य जे आहे सरकारनं जाहीर केलेलं आहे कशासाठी मालदीवकरिता मालदीवचे अध्यक्ष कोण आहे असं जर विचारलं तर अब, विचार अब इब्राहिम मोहम्मद सोली इब्राहिम मोहम्मद सोली हे कोण आहे मालदीवचे अध्यक्ष आहे फिलिपिन्सच्या डॅश डॅश ठरले आहे मिस युनिव्हर्स मिस युनिव्हर्स म्हटलेला आहे मिस वर्ल्डनी म्हटलेला आहे कॅट्रो युनाग्रेन ह्या ज्या आहे मिस युनिव्हर्स ठरलेल्या आहे कुठल्या कंट्रीची आहे ह्या फिलिपाईन्सची आहे बँकॉक इथं ही स्पर्धा पार पडलेली आहे ही सदुसठवी मिस युनिव्हर्स स्पर्धा होती आणि मिस युनिवर्सचा जो किताब पटकवला तो कोणी पट पटकवलेला आहे क्वाट्रियाना ग्रेन ह्या कुठल्या आहे फिलिपाईन्सच्या याच्यामध्ये त्र्याण्णव जे होते देशातल्या सौंदर्यवतींनी भाग घेतला होता याच्यामध्ये मिस युनिव्हर्सचा किताब पटकवणारी ती चौथी फिलिपाइन्स ठरलेली आहे दोन हजार सतरा सालचा मिस युनिव्हर्स विजेती कोण होती डेमी ई लेन्स ही होती आणि हिच्या हस्ते तिला हा मुकुट मिळाला आहे त्याच्यानंतर ऑनलाईन औषध विक्रीवर पूर्णपणे बंदी आणण्याचा आदेश कुठल्या उच्च न्यायालयानं दिलेला आहे ऑनलाईन जे की औषध विक्री होत होती त्याच्यावरती बंदी आलेली आहे आणि तो आदेश कुठल्या न्यायालयाने दिलेला आहे तर मद्रास उच्च न्यायालयानं दिलेला आहे तामिळनाडू केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने याचिका दाखल केली होती आणि त्यालाच अनुसरून जे आहे पूर्णपणे बंदी केलेली आहे ऑनलाईन विक्रीवरती मेडिसिनच्या ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन झालेले आहे त्यांचं नाव काय यशवंत भालकर हे जे आहे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक होते यांचं निधन झालेलं आहे त्यांनी तेराहून अधिक मराठी चित्रपटांसाठी दिग्दर्शन केलं होतं नाता पुरेयाता राजमाता जिजाऊ लेख लाडकी हाय कमांड हे जर चित्र असे चित्रपट विचारले आणि याचे दिग्दर्शक कोण असं म्हटलं तर हे करंट अफेअर्समध्ये प्रश्न येऊ शकतो लक्षात ठेवा यशवंत भालकर किंवा कुठलं निधन झालं आहे डायरेक्टली असं जर विचारलं तर यशवंत भालकर एखादं तुम्हाला जे याच्यामध्ये पिक्चरचं नाव देईल आणि याचे दिग्दर्शक यांचं निधन झालेलं आहे असं म्हणतील आणि नंतर मग तुम्हाला काही ऑप्शन असतील जयाप्रभा आणि शालिनी स्टुडिओ वाचवण्यासाठी सुद्धा त्यांनी लढा दिलेला आहे जयाप्रभा आणि शालिनी स्टुडिओ ऑस्करसाठी भारताची अधिकृत नामांकन असलेला डॅश डॅश हा चित्रपट स्पर्धेतून बाद झालेला आहे कुठला चित्रपट गेला होता ऑस्करसाठी विलेज रॉकस्टार हा चित्रपट भारतानं अधिकृतरित्या पाठवला होता हा बाद झालेला आहे एक्क्याण्णव ऑस्कर आहे आणि उत्कृष्ट परदेशी चित्रपट गटामध्ये जी आहे या जे आहे हा विलेज रॉकस्टार याच्यामध्ये पाठवला होता व्हिलेज रॉकस्टार चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहे तर रीमा दास हे त्याचे दिग्दर्शक केले असून हा चित्रपट कुठल्या प्रकारचा आसामी चित्रपट होता व्हिलेज रॉकस्टार आणि हा बाद झालेला आहे परदेशी चित्रपट गटात आशुतोष गोरी गोवारीकर यांचा लगान चित्रपट दोन हजार एकमध्ये मध्ये अखेरच्या पाच चित्र चित्रपटामध्ये गेला होता ऑस्करमध्ये मदर इंडिया एकोणीसशे अठ्ठावन्नचा सलाम बॉम्बे एकोणीसशे एकोणनव्वदचा हे दोन भारतीय चित्र पहिल्या पाचमध्ये गेले होते ते लक्षात ठेवा विलेज रॉकस्टार हा बाद झालेला आहे कुठली होती एक्याण्णव ऑस्कर पुरस्कार आता त्याची जी आहे फायनलिस्ट झाल्यानंतर त्याच्यावरती प्रश्न येत असतो पेपरमध्ये ते सुद्धा आपण समोर इन्क्लूड करूया त्यानंतर समोरचा प्रश्न आता जाणून घेऊया जम्मू काश्मीरमध्ये राजवट लागू झालेली आहे आधी जी होती तिथं राज्यपाल राजवट होती आता राज्यपाल राजवट निघून तिथं राष्ट्रपती राजवट लागलेली आहे कारण काय आहे राज्यपाल सत्यपाल मलिक तिथे राज्यपाल कोण होते सत्यपाल मलिक हे आहे तिथे यांच्या अहवालानंतर केंद्र सरकारनं राष्ट्रपती राजवटची शिफारस केली होती यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे त्यांचा अहवाल आला होता त्यालाच अनुसरून जे आहे केंद्र सरकारनं राष्ट्रपती राजवटची शिफारस केली आणि आता जी आहे जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागलेली आहे यापूर्वी कधी लागली होती एकोणीसशे नव्वद ते ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव पर्यंत जे आहे जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवत होती त्यानंतरचा प्रश्न भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थातच इस्रो हिन एक श्रीहरिकोटा येथून जे आहे सतीश धवन अवकाश तळावरून एकोणीस डिसेंबर रोजी कुठला उपग्रह प्रक्षेपित केला जी, के जी सॅट सेवन ए लक्षात ठेवा जी सॅट सेवन ए वर प्रश्न येऊ शकतो हा कशाचा रिलेटेड आहे भारतीय हवाई दलासाठी अत्यंत महत्वाचा असा हा उपग्रह आहे त्याच्यामुळं जे आहे हवाई जे खाता आहे आपलं ते चांगलं स्ट्रॉंग होणार आहे जी एस एल व्ही एफ इलेव्हन जो रॉकेट आहे त्याच्या मदतीनं याचं प्रक्षेपण करण्यात आलं जी सॅट ए सेव्हन ए कुठून करण्यात आलं श्रीहरिकोटा इथून आलं सतीश धवन अवकाश केंद्रावरून एकोणीस डिसेंबरला जी सॅट सेवन ए हा लष्कराचा एकोणचाळीसवा दळणवळण उपग्रह आहे हे सुद्धा लक्षात ठेवा त्याच्यानंतर आरबीआयनं किती टक्के रेपो रेट कायम ठेवला आहे सहा पॉईंट पाच रिव्हर्स रेपो रेट किती सहा पॉईंट पंचवीस आणि बँक रेट किती सहा पॉईंट पंच्याहत्तर त्यानंतर पंधरा डिसेंबर हा जो दिवस आहे आंतरराष्ट्रीय चार दिन म्हणून साजरा केला जातो अठरा डिसेंबर हा जो दिवस आहे आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन म्हणून पाळला जातो तशा पद्धतीने संपूर्ण आपण चालू घडामोडीचे प्रश्न उत्तर सर्वच परीक्षेकरिता महत्त्वाचे असलेले आपण याच्यामध्ये शेअर केलेले आहे तरी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि सर्वांपर्यंत पोचेल म्हणून शेअर सुद्धा करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र